गटाकडून आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं गेलं आहे। व्यंगचित्राच्या बॅनरसह विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करण्यात आली। मंत्रिपदासाठी ही फलकबाजी सुरू आहे असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं। राजीनामे द्या आणि निवडणुकीला सामोरे जा असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिलंय। निवडणुकीत कळेल की जनतेचा कौल कोणाला, आमदारांसह आम्ही सुद्धा निवडणुकीला सामोरे जाणार। विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाच्या आमदारांनी थेट शिवसेना नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनाच लक्ष्य केलंय। शिंदे गटाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरे यांचे घोड्यावर उलट्या दिशेने बसलेल्या व्यंगचित्राचे बॅनर झळकावत घोषणाबाजी केली। आम्ही मातोश्री आणि ठाकरे कुटुंबावर टीका करणार नसल्याचं वारंवारपणे शिंदे गटाकडून सांगण्यात येत होतं, मात्र मागील दोन दिवसांपासून शिंदे गटाने मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केलंय। Yeah.